पुणे येथे अजित पवार यांनी प्रसार माध्यमांसोबत चर्चा करत असताना नवाब मलिक यांची बाजू घेत म्हटले की नवाब मलिक यांनी त्यांची बाजू यापूर्वीच मांडली आहे, तसेच एका पक्षातील कार्यकर्त्यांना सोडून बाकी सगळ्यांवर कारवाया करण्यात येत आहे असा टोला देखील त्यांनी नाव न घेता भाजपवर केला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो ते आता सगळे जे काही बोलून ते तुम्ही बघतायच ना, पुन्हा पुन्हा आमच्याकडनं वधून का घेत आहे. आजपर्यंत अनेकांनी ते बघितलंय, तुम्ही स्वतः बघता की नाही, कोणतरी एखादा ट्विट करतं, पहाटे 3 ट्विट करतं आणि 5:30 तिथं लोक जातात, हे तरी दिसतंय ना तुम्हाला का नाही दिसत. काल तुम्ही जयंतरावांचे प्रेस कॉन्फरन्स ऐकली नाही, ऐकली का नाही? मला जी माहिती आहे हे 93 प्रकरण आहे. आज आपण 2022 ती जागा जी आहे ती मुंबईमध्ये 7 बेटापूर्वी होती. अनेक ठिकाणी मुंबईमध्ये तो मँग्रोव असतं, त्या मँग्रोवमध्ये राडारोडा टाकून काहींनी जागा तयार केल्यात. बांद्रा BKC हे तर पूर्णपणे फिलिंग करून तयार केलेलं आहे. सिडकोचा एरिया पूर्णपणे फिलिंग करून तयार केलेला आहे. इव्हन रिक्लेमेशन आपल्या एअर इंडियाची बिल्डिंग वगैरे तो सगळा परिसर तोही तसाच तयार केलेला आहे. आत्ता कोस्टल रोडचं पण काम जे चाललेलं आहे तो समुद्र आपण हटूनच तिथं कोस्टल रोडचं काम आत्ता मुंबईमध्ये जोरात चाललेलं आहे. आता ह्या संदर्भातली जी जागा होती त्याबद्दल ती एक ज्याची होती हे सगळे ॲफिडेविट वगैरे सगळं दिलेलं आहे. एकदा ते देऊन तेच किती कळते आणि त्यांनी न्यायव्यवस्थेच्या मार्फत ते त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडतात. त्यांनी स्वतः त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. पण सरकारं येत असतात, सरकारं जात असतात, शेवटी ह्या सगळ्या बाबतीमध्ये द्वेषभावनेतनं कशा पद्धतीनं वागायचं का नाही वागायचं हे ज्यांनी ठरवलं पाहिजे. आता काल पण आपण बघितलं, काही लोकांच्यावर धाडी पडल्या आणि पडताना एक पक्षाचा कार्यकर्ता नेता सोडून बाकी सगळ्यांवर पडतात. त्याच्यातनं काय बोध घ्यायचा तो जनतेने घ्यावा.